भारतामध्ये महिलांच्या विषयावरती कायदे भरपूर निघले, भरपूर कायदे झाले, परंतु सर्वांसर ह्या कायद्यांचं उल्लंघन केलं जातं. जसं की वडळगाव येथील ह्या विद्यार्थिनीवर, 10 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असून न्याय देणाऱ्याच्या बाजूकडून कोणी उभा राहत नाही, पण गुन्हा करणाऱ्याच्या बाजूकडून हजारो संख्येने उभा राहतात. कितीच्या वर्गातच? 5वी. आणि काय घडलं तुझ्याशी? ते सर ना असे घाण फोटो दाखवायचे आणि म्हणे कोणाला सांगायचं पण नाही. कसे घाण फोटो? असे नागरावांचे फोटो दाखवायचे. आणि कुठे दाखवले ते फोटो तुला? मधल्या सुट्टीत 10 वाजता. म्हणजे पेपर वर होते? कसे होते फोटो? कशात होते? मोबाईल मध्ये. तर म्हटलं मग तू घरी सांगितलं नाही का? तर तिनं सांगितलं की मी घरी सांगितलं होतं, पण आईनं आणि त्याईनं कोणीच म्हणजे हे नाही घेतलं. त्याला वाटलं का मुलगीच असंच काहीतरी बोलते का. मग एक दिवस म्हणे डायरेक्ट 29 तारखेला डायरेक्ट त्या मुलीला त्या शिक्षकाने 2 मुलाला सांगितलं आणि उचलून घेऊन आले शाळेतून इकडे हॉटेलमध्ये. आता त्यांचे मुलं जर असते त्या मुलीला असं केलं त्यांनी माघारी घेतलं असतं का? नसतं घेतले ना. ते पैसे वाले तर ते पैसे पैसे फेकून ते दाबायला होते आम्हाला केस. आम्ही कसं काय आम्हाला गरीबाला इज्जत आहे का नाही? आमचं म्हणणं का असं का सुटाय नाही पाहिजे. तो मग काय व्हायला पाहिजे? त्याला सजा भेटायलाच पाहिजे बस. आमचं काय सजा भेटते तरी पाहिजेच नाही का? त्याला नोकरीला नाही ठेवायला पाहिजे, कारण आता ह्याच पोरींला असं करून राहिलं तर पुढे दुसऱ्या पोरींला करणार आहे. दुसऱ्या दिवशी मी वस्तीमध्ये गेले तर त्यांनी म्हणजे पेपर वगैरे नोंदवली. घरी आले पोलीसवाले म्हणजे सीओ वगैरे घरी आले आणि त्यांना सांगितलं. त्यांच्याकडून म्हणजे अर्जावर अंगठे वगैरे पण घेतले त्यांनी. आणि लगेच शिक्षकांनी त्यांनी कमिशनरला एक निवेदन पण दिलं का शिक्षकाची नोकरी गेली नाही पाहिजे. आणि त्याच्यावरती म्हणजे पोलीसवाल्यांनी ते लिहून नेलं त्यांच्याकडून. शिक्षक पालकांचं काहीच म्हणणं नाही, बाकीच्या संघटना आणि तिथले काही कार्यकर्ते वगैरेच या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला लागले. मी माया खोडवे, नाशिक महाराष्ट्रातून इंडियन हर्टसाठी.